जय श्री राम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलेच यूट्यूब चॅनल म्हणजेच एज्युकेशन वायटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती जे सध्या ट्रेंडवरचं सॉन्ग चालू आहे त्या सॉंगवरती आपण केलेला आहे. तर हे कोणतं सॉन्ग आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात माहीत पडेल, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ पण खूप कडक असाच झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला तुम्ही जर अजूनही लाईक केलं नसेल, प्रत्येकाने आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि सोबतच मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्की सेट करा, जेणेकरून जेव्हा पण मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. आणि मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास काय पण अडचण जर येत असेल तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिथून जे आहे ते तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. आणि जे पण अडचण तुम्हाला येत असेल ते तुम्ही मला विचारू शकता, मी तुमचा मेसेजचा रिप्लाय नक्की देईल. किंवा मित्रांनो, तुम्हाला जर लवकर रिप्लाय मिळाला नाही तर मला स्टोरी मेन्शन करा, मी तुमची प्रॉब्लेम जो आहे ते सॉल्व करून देईल. तर चला मित्रांनो, आज चिवटचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओचा प्रिव्ह्यू कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि सोबतच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळत असतात. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघायचा आहे. कारण मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ मुळीच करता येणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला टेलिग्राम ओपन करायचा होऊ शकता. तुमच्या ॲप मोबाईलमध्ये जे टेलिग्राम असेल ते तुम्हाला अशा प्रकारे इथं ओपन करायचं आहे. आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे एजे क्रिएशन्स वायटी. तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर हे चॅनल तुमच्या पुढे येईल. त्यानंतर इथं दोन वेळा टॅप करायचं आहे. आणि इथून अलाईट मोशन ॲपचं प्रो व्हर्जन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर प्रो व्हर्जन डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डायरेक्ट लिंक दिला आहे. तर माझ्या वेबसाईटची पण लिंक मी दिली नाही, कारण माझ्यामुळे जे आहे मित्रांनो, सॉरी, वेबसाईट जे आहे ते राईट करायला खूप टाईम लागतो, तर माझ्याच सांगणं सध्या ते पॉसिबल नाही. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट लिंक्स दिलेल्या आहेत. तर इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं बघू शकता. इथं बिटमार्क प्रोजेक्ट शेकिफिक मी तुम्हाला दिलं आहे. त्याचसोबत जे पण सर्व मटेरियल वापरलं आहे ते पण दिलं आहे. ते तुम्हाला ड्राईव्हच्या लिंकवरती दिलं आहे, ते एकदम इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता. तर सर्वात अगोदर आपला बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथं ओपन करायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे यामध्ये जे आहे ते बिट मी मार्क करून दिलं आहे. तर अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट एकदम स्टार्टिंगला यायचं. आणि प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून इथं मीडियावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर इथून जे आहे ते ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड केलं असेल ते फोल्डर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर मी एक तुम्हाला रेडीमेड टेक्स्ट इफेक्टवाला व्हिडिओ दिला आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर बघू शकता एकदम खास असा व्हिडिओ झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ ॲड केल्यानंतर डायरेक्ट 3 नंबरच्या बिटमार्कवरती म्हणजे 6.06 सेकंडवरती तुम्हाला यायचं आहे. तर त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून तर 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉन जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि आता जे आपल्या मॉडेलचे फोटोज तुम्हाला काढून घ्यायचे, तर फटाफट मी जे आहे तिथून फोटोज जे आहे ते काढून घेतो. तर मित्रांनो, बघू शकता अनुश्री माने यांचे मी फोटो वापरले आहेत. तुम्हाला जर दुसऱ्या मॉडेलचे फोटो वापरायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःचे फोटो वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. तर इथं पहिल्याला फोटोवरती क्लिक करून पहिल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे. सॉरी, पहिल्याला फोटोवरती क्लिक करून पहिल्याला फोटो इथं ॲड करायचा आहे. त्यानंतर इथं साईडमध्ये ॲरोचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या ॲरोच्या ऑप्शनवरती एक वेळेस तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि डायरेक्ट 6.27 म्हणजेच आपल्या सेकंड बीट मार्कवरती यायचं आहे जिथून आपण फोटो ॲड केला. तर त्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे. तर पुन्हा प्लसच्या अकाउंट जायचं. त्यानंतर मीडियावरती जाऊन दुसराला फोटो ॲड करून पुन्हा अशा प्रकारे दुसऱ्याला फोटोचा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे. तर पुन्हा बघू शकता अशा प्रकारे एक एक करत जे लास्टपर्यंत जेवढे पण मी बीट मार्क दिले तर प्रत्येक 2 बीटमार्कच्या मध्यात तुम्हाला एक फोटो अशा प्रकारे इथं ॲड करायचा आहे. तर फटाफट मी जे आहे ते मित्रांनो थोडा व्हिडिओ इथं स्किप करतो आणि फटाफट लास्टपर्यंत फोटो इथं ॲड करून घेतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघू शकता
अशा प्रकारे जे आहे ते मी तर सर्व फोटो ॲड करून घेतले आहेत. जशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला शेक इफेक्टची गरज पडणार आहे ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून इम्पोर्ट करू शकता. त्यानंतर आता बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे. तर दोनच इफेक्ट इथं दिलेला आहे, तर पहिल्याला फोटोवरती यायचं आहे आणि या लेअरवरती क्लिक करून त्यानंतर इफेक्टवर जायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून तर कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक यायचं आहे. ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ज्या पण प्रोजेक्टमध्ये तुम्ही सर्व फोटो ॲड केलेले आहेत तिथं डायरेक्ट फर्स्ट बीट मार्क आपल्या चार नंबरच्या बीट मार्कवरती यायचं बघू शकता. इथून जर तुम्ही मोजलं तर तीन नंबरच्या बीट मार्कवरती यायचं आहे, म्हणजे 6.06 सेकंडपर्यंत. तर एकदम इझी आहे, एवढं समजून घ्या मित्रांनो. त्यानंतर व्हिडिओ तुम्ही बंद करू शकता. तिथं पहिल्याला फोटोवरती यायचं, पहिल्याला फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर बघू शकता हा इफेक्ट जो आपण दिला, तर हा इफेक्ट दिल्यानंतर त्या पुढचा जो पण एक फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट नाही द्यायचा आहे, म्हणजे तो तसाच तुम्हाला राहू द्यायचा आहे. आपण त्याला नंतर इफेक्ट देणार. तर हा साध्या भाषेत तुम्हाला हा फोटो स्किप करायचा आहे. तर स्किप केल्यानंतर त्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर या फोटोला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्या पुढचा फोटो स्किप करायचा आहे आणि पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथं एका फोटोला इफेक्ट द्यायचा आहे आणि त्या पुढचा फोटो जो आहे तो तुम्हाला स्किप करायचा आहे. होऊ शकता अशा प्रकारे करायचा आहे. तर फटाफट मी जाते लास्टपर्यंत अशा प्रकारे करून घेतो. तर मी लास्टपर्यंत असं करून घेतलं आहे बघू शकता. तर आता एकदम इझी स्टेप आहे बॅक यायचा, आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर दोन नंबरच्या फोटोवरती हा इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे आणि आता जे पण उरलेले फोटो असतील त्या सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट द्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट द्यायचा. तर हे स्टेप कोणाला पण जमतो बघू शकता. जे पण फोटो आपण स्किप केले होते, म्हणजे एका फोटोला आपण इफेक्ट दिला आणि दुसरा फोटो स्किप केला, तर त्या स्किप केलेल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा बघू शकता अशा प्रकारे. तर फटाफट जे आहे तुम्ही इथं इफेक्ट जे आहे तर अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी इथं सर्व इफेक्ट अप्लाय करून घेतले. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला होता कॉमेंट करून नक्की कळवा, आणि तुम्हाला समजलं की नाही ते पण मला नक्की कळवा. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनल आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.